दर्शक नमस्कार, कोकणचं नंबर वन चॅनल कोकण नाव चॅनलच्या या विशेष कार्यक्रमात मी साईनाथ गावकर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. दर्शक माझ्याबरोबर माझा हा मित्र आहे, या मित्राची मुद्दा आपल्याला ओळख निश्चित आहे, कारण की झी ब्रँड असलेल्या झी बाजवा या एका नवीन चॅनलच्या सोबतीनं तो भावड्याची चावडी या विशेष कार्यक्रमामध्ये तो काम करतोय कलाकार म्हणून. एक अगदी कॉलेज युवा महोत्सवापासून टीव्ही सिरियल पर्यंत मजल मारणारा हे आमच्या देवगडचं रत्न आहे, आणि हे रत्न मी खास आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये घेऊन आलोय. आज म्हणजे माझ्या आयुष्यातील खूप शब्दात वर्णन करता येणार नाही असाच दिवस आहे, कारण दरवेळी मी गावी यायचो आणि दरवेळी साईनाथला कॉल करायचो की आपल्याला मी भेटेन तुला भेटेन, पण आज अचानक एक योगायोग जुळून आला आणि म्हणजे ह्याला कुठे ठेवू शकत नाही एवढी जागा आहे त्याची. तर माझ्या हृदयामध्ये माझ्या मित्राविषयी तीच जागा आहे. म्हणजे इरफान खानचं वाक्य होतं की इरफान खानचं एका इंटरव्ह्यू वाक्य आहे त्याच्या मित्राविषयी, तो बोलला की यार त्याला मी घरी आणून ठेवेन एवढं माझ्या याचा आहे. तो क्या बात, कोण बोलू ना ह्याला घेऊन जातो तुझ्या. क्या बात, तर तसं आहे की आम्ही वेगळे रिलेशन, तर जास्त आता बोलत नाही मी. सचिनला मी मुद्दा म्हणून इथं आता ह्या व्हिडिओमध्ये आणलंय, कारण असा काही एक वेळ होता, असा काही एक कालावधी होता, ज्या कालावधीमध्ये फारच एकटे एकटे आम्ही महसूस करतो. त्यावेळी आधार असायचा तो निश्चितच संगीताचा, आणि या संगीतामध्ये खऱ्या अर्थानं मला साथ दिली होती ती सचिननं. मी रात्रीच्या 1:30-2 वाजता सचिनला फोन करून सांगायचो की सचिन एक गजल तुझ्या आवाजामध्ये मला ऐकायची. आता माझा मित्र भेटलाय तर मी त्याला गजल ऐकल्याशिवाय सोडणार नाही. सचिन एक गजल मात्र नक्कीच एक गजल. हे का हे का कुणी फुलाना सांगायला हवे. क्या बात, सांगायला हवे. शेर पहिला शेर. यस. वस्ती मध्ये फुलांच्या काटे असायचे, वस्ती मध्ये फुलांच्या काटे असायचे, फुलपाखरास ठावे कोठे बसायचे, सांगायला हवे. त्यांना कसे कळाले, त्यांना कसे कळाले, कसे कळाले मी ताज बांधल्याचे, त्यांना कसे कसे कळाले मी ताज बांधल्याचे. क्या बात, मी बोललोच नाही मुमताज वारल्याचे, सांगायला हवे. हे का कुणी फुलाना सांगायला हवे, त्यांनी कसे ऋतूंशी, त्यांनी कसे कसे ऋतूंशी वागायला हवे. हे का कुणी फुलाना सांगायला हवे. बघा पहिलं अंतर आहे. ह्या वादळात माझ्या पुसल्या जरी दिशा, ह्या वादळात माझ्या पुसल्या जरी दिशा. शेर एक शेर. वादळाचा जीव घेणा डाव आहे, वादळाचा जीव घेणा डाव आहे, आणि माझी कागदाची नाव आहे. ह्या वादळात माझ्या पुसल्या जरी दिशा, तारू तुझे किनारी, तारू तुझे किनारी लागायला हवे. हे का कुणी फुलाना सांगायला हवे. क्या बात आहे सचिन, क्या बात आहे, क्या बात आहे. दर्शक हा माझा मित्र सचिन वळंजू झी ब्रँड बरोबर झी वाजवा या चॅनलला भावड्याची चावडी या कार्यक्रमामध्ये हा कलाकार म्हणून काम करतोय, आणि निश्चितच आपल्या देवगड तालुक्याचं हे रत्न आहे. त्यामुळे या देवगड तालुक्याच्या रत्नाला आपल्या सर्वांचा प्रतिसाद आशीर्वाद हा देखील तितकाच गरजेचा आहे. हे तर माझ्या हृदयातलं कायमस्वरूपासाठीच काय म्हणणं अस्तित्व आहे, रत्न आहे, आम्ही त्याच्या हृदयामध्ये कायमस्वरूपी स्थान करून आहोत. निश्चितच आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये सचिनची ही गजल निश्चितच स्थान करेल एवढा विश्वास आहे.
आपल्याला सचिनची गजल आवडली असेल तर कोकणचं अग्रगण्य चॅनल कोकणराव चॅनल युट्यूबला जाऊन सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. धन्यवाद. आणि एक गोष्ट की जेवढं माझ्यावरती प्रेम करताय तुम्ही, मी साईनाथबद्दल काही वेगळं सांगत नाही पण शून्यातून विश्व निर्माण केलेला माणूस आहे हे. आणि विश्व जर बघायचं असेल तर हे विश्व आहे. आज पहिल्यांदा गाडीत बसलो मी साईनाथच्या. म्हणजे स्ट्रगल काय असतं ना माणसाचं, पायी चालत जाण्यापासून ते स्वतःची फोर व्हीलर घेण्यापर्यंत, तर हे विश्व आहे शून्यातून विश्व निर्माण केलेला. तर साईनाथवर खूप 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 प्रेम करा. धन्यवाद. आणि धन्यवाद. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com वर.